तर नमस्कार मित्रांनो, आता विषय इतका हार्ड आहे ना की बोलायचं काम नाही काय. तर आम्ही सकाळी एक व्हिडिओ टाकला होता बरं का, की आमच्या ताईला ॲडमिट केलं. तर ते खरंच ॲडमिट होते बरं का. आम्ही काय लाईकसाठी काय करत नाही, लाईकसाठी काय आम्ही डॉक्टरकडे जाऊन काय आम्ही, मी त्यांना सांगत नाही एवढं ॲडमिट करा, आम्हाला एक व्हिडिओ काढायचा आहे एवढं. पण आम्ही डॉक्टरांनी पण तसं करू द्यायला पाहिजे की बाबा असं असं आहे ना, असं असं आहे त्यासाठी. फक्त व्हिडिओसाठी कोण माणसाला ॲडमिट करायला का, काय माणसं काय अवघड आहे बाबा. परती जाऊ द्या, आपला विषय आहे की हसून खेळून राहा. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, सगळ्यांनी आनंदी राहा, खुश राहा आणि सगळ्यांनी निरोगी राहा. कारण आम्ही सध्या युट्यूब चॅनलवर लय व्हिडिओ बघितलं. लय व्हिडिओ म्हणजे संजोग दादाची आई आजारी, स्ट्रॉंग संजोग कॉमेडी व्हिडिओ बघते ती नवर बायको, त्यांची आई अशी, त्यांच्या आईला पण आज ऍडमिट केलेलं आहे. म्हणजे आता व्हिडिओ आहे पण आजचा किंवा कालचा असू शकतो, पण लेटेस्ट आम्हाला दिसलंय आता. पुन्हा बेडचे उमेश गुंजाळ आहेत बघा, त्यांच्या मुलगी पण आजारी. पण आमचे पांडुरंग दादा कॉमेडियन, त्यांची पूजा वहिनी ती पण आजारी, ती पण आजारी. आमच्या नेहाताईला पण ऍडमिट, आणि मागच्या एक पाच दिवसाला आपल्या खुशीला पण ऍडमिट केलं होतं. तर असं वाटायलंय म्हणजे पूर्ण युट्यूब ज्यांचं चॅनल आहे त्यांनाच असं व्हायलंय का नेमकं काय. प्रत्येकाच्या घरात कोण ना कोणतरी आजारी पडायला लागले, आणि आम्ही व्हिडिओ काढताव टाकताव तर लोकांना वाटायला लागले की आम्ही व्ह्यूज साठी. तर प्रत्येक जण व्ह्यूज साठी एवढ्या खालच्या थरायला कोण जात नाही, व्ह्यूज साठी प्रत्येक युट्यूबला कुणा दृष्टी लागली काय समजायला गेलं, सगळे युट्यूबवर आजारी पडायला. व्ह्यूज पण कमी येतात ते प्रत्येक युट्यूबर मधलं काय ना काय घडलेलं आहेच घटना. माणसाला बघणाऱ्या माणसाला वाटतं सगळी आनंदाची खुशी पण आजारी होती, खुशी नीट झाली आमची. बघणाऱ्या माणसाला वाटतं प्रत्येक म्हणजे ह्यांच्या जीवनात एकदम खुश आहे, ती आनंद आहे, ती मस्त हिंडते ती फिरते म्हणजे सगळे खुश आहे, असं काय नसतो. आमच्या पण जीवनात काही तर दुःख असते ती, पण आम्ही कधी दाखवायचा प्रयत्न करणार. काय काय माणसांनी काही दिखाव्यासाठी करते ती, काहीतरी कमेंट टाकायची, बोलून जायचं पाठदेशी भागदेशी, तसं आम्ही करत नाही. आम्ही दाखवायचं वेगळं, करता वेगळं. आमच्या पण जीवनात अडीअडचणी दुखले असते त्या, पण आम्ही तुमच्यासारखे दाखवत नाही. काही लोक आहेत तसे आधी ताईला बरं वाटण्याचा व्हिडिओ टाकला, परत त्या वाढदिवसाचा व्हिडिओ टाकला. वाढदिवसाला तीन चार दिवस आधी झालं आम्ही व्हिडिओ शूट करताव नंतर टाकताव असं केलं. वास्तू शांतीला गेलतो तेव्हा ती व्हिडिओ काढलेला होता. काय काही लोक म्हणतील की सकाळी तर दवाखान्यात होतं की पडलेली, आता लगेच वाढदिवस साजरा करा गेली. काय माणसांनी बोलावं काय करावं, करताना पण जरा विचार करून कमेंट करा. माणसाच्या मनाला लागल असं काय करत जाऊ ना कमेंट. काय काय लोकांच्या डोक्यात काय चाललं असतं, काय कोणाबद्दल काय विचार करते ते काय माहित नाही, काय गैरसमज झालेलं असतोय. जरा तरी माणसाने विचार करून पहिला पुढच्यांचा विचार करायचा, मग पग उचलायचं असतं. तुला काय झाले हसून उगच असते. सांगण्याचा मुद्दा एवढा आहे, हसून खेळून राहा, खुश राहा, मस्त राहा, तंदुरुस्त राहा. कधी कोणाचा शेवटचा दिवस येईल काय सांगता येईल, त्यामुळे प्रत्येक दिवस जगण्याचा प्रयत्न करा. मस्त हसून खुलके जेणे पण आनंदी जगण्याचा. चला बाय. चला बाय.